भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आता शिवसेनेनं कोणतीही किंमत मोजण्याची तयारी दाखवली आहे. त्यासाठी शिवसेनेनं 5 वर्ष मुख्यमंत्रीपदाचा आग्रह सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय. काँग्रेस आणि पवारांना मान्य असेल तर अजित पवारांचं मन वळवण्यासाठी 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी शिवसेनेनं दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बंद दारा आड ही चर्चा झाल्याचं समजतंय. पवारांच्या या प्रस्तावावरील भूमिकेबाबत माहिती मात्र मिळू शकलेली नाही. 5 वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असा आग्रह धरत भाजपशी फारकत घेतलेल्या शिवसेनेनं आता काँग्रेस राष्ट्रवादीसाठी आपलं एक पाऊल मागे घेण्याची तयारी दर्शवलेली आहे. अजित पवारांचं मन वळवण्यासाठी एक प्रस्ताव दिलेला आहे असं समजतंय. 2.5 वर्ष CM पद देण्याची तयारी सेनेनं दर्शवल्याची माहिती मिळते आहे. पण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी नित्यानंद शर्मा यांच्याकडून. नित्यानंद, आता शिवसेनेनं एक पाऊल मागे आल्याचं दाखवलं दिसतं आहे. अजित पवारांचं मन वळवण्यासाठी असे वेगवेगळे प्रस्ताव शिवसेनेकडून जात आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्र राजकारण चाललेलं आहे तर अजित पवारचं मन वळवण्यासाठी शिवसेनाने एक आपल्याला सोर्सेस द्वारा माहिती भेटलेली आहे की काल एक मिटिंग झालेली होती. त्यामध्ये शिवसेनेचे नेते होते. NCP प्रेसिडेंट शरद पवार सोबत एक मिटिंग घडली झाली होती. त्याच्यामध्ये सेनानी असं त्यांना प्रस्ताव दिला होता की जर 5 वर्ष ते शिवसेनेचे मुख्यमंत्री पद आहे, जर अजित पवार कन्व्हिन्स झाले तर आम्ही 2.5 सालचं मुख्यमंत्री पद आम्ही घेऊ आणि पहिले जे 2.5 साल आहे ते आम्ही घेणार, 2.5 वर्ष आम्ही घेणार आणि नंतरचे 2.5 वर्ष ते NCP साठी. पण आता सेनाची ह्याच्यामध्ये अशी स्ट्रॅटेजी आहे की ज्या प्रकारे BJP हे दाव खेळलेला होता आणि अजित पवारांना आपल्या सोबत घेतलेला आहे तर सेनाची नवीन दाव खेळलेली सेना आणि त्याप्रमाणे अजित पवारला येण्यासाठी आणि त्याच्या मन वळवण्यासाठी हे स्टेप घेतलेला आहे. धन्यवाद नित्यानंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. अजित पवारांचं मन वळवण्यासाठी आता शिवसेना खरोखरच सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरोखरच 2.5 वर्ष CM पद राष्ट्रवादी काँग्रेसला देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.